नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब है चॅनल टेक मराठी एक्सपर्टवर तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीसाठी शेतकऱ्यांना चौदाशे कोटी रुपये मिळणार आहे ज्यामध्ये ही जी रक्कम आहे जानेवारीमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आणि याविषयीची जी सविस्तर जी अपडेट आहे आपण या व्हिडिओमध्ये घेऊया आणि या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर शेतकरी मित्रांनो महाविकास आघाडी सरकारच्या वतीने अतिवृष्टीसाठी चौदाशे कोटी रुपये जानेवारी महिन्यामध्ये दिले जाणार आहे आणि ही जी मदत आहे पंचवीस टक्के याप्रमाणे अंदाजित चौदाशे कोटी रुपये अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांनाही मिळणार आहे आणि यामध्ये जवळपास शेहेचाळीस लाख शेतकरी आहेत आणि भरपाईतील रक्कम ही देण्याचा जो प्रस्ताव आहे मदत व पुनर्वसन विभागाने दिलेला आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता अतिवृष्टी भरपाईतील राहिलेली पंचवीस टक्के जी मदत आहे देऊन शेतकऱ्यांना हे दिलासा दिला जाणार आहे आणि अतिवृष्टी भरपाई देताना राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने राज्य सरकारने ही जी मदत आहे दोन टप्प्यामध्ये देण्याचा निर्णय घेतलेला होता आणि पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के जी रक्कम आहे वितरित केली होती आता जी उर्वरित पंचवीस टक्के जी रक्कम आहे ही दिली जाणार आहे आणि यामध्ये बघितलं तर राज्याच्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात भरपाईतील पंच्याहत्तर टक्के जी रक्कम आहे वितरित केली आहे आणि उर्वरित जी पंचवीस टक्के रक्कम देण्यासंदर्भात जो प्रस्ताव आहे वित्त विभागाला पाठवण्यात आलेला आहे आणि यामध्ये जो वित्त विभाग जर पंचवीस टक्के याप्रमाणे अंदाजित चौदाशे कोटी जर रुपये शासनाला मंजूर केले तर लवकरच हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे तर अशा प्रकारचा हा अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा साईडच्या नोटिफिकेशन बिलला प्रेस करा इथेच जय हिंद जे महाराष्ट्र